केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षाय बंगल्यावर बैठक झाली. बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि नाना पटोले देखील हजर होते. राणेंच्या प्रकरणामध्ये सरकारमध्ये जोरदार हालचाली सुरू असल्याचे चित्र होते. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युवा सैनिकांची पाठ थोपटली. युवा सैनिकांनी शिवसेना स्टाईल केलेल्या आंदोलनाचे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं. महाडमध्ये राणे पोहोचताच प्रचंड राडा झाला. गाड्यांची तुफान तोडफोड करण्यात आली. शिवसैनिकांनी गाड्या फोडल्याचा आरोप राणे समर्थकांनी केलाय. राणे महाडमध्ये येणार म्हणून शिवसैनिकांची आणि राणे समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती. दोन्ही बाजूंनी प्रचंड घोषणाबाजी सुरू होती आणि यामध्ये अनेक गाड्यांची जोरदार तोडफोड करण्यात आली. राणेंना अटक झाल्यावर मुंबईमध्ये शिवसैनिकांनी ठिकठिकाणी जल्लोष केला. परळच्या भारतमाता इथं जल्लोष केला. कुलाब्यातही शिवसैनिकांनी शिवसेनेच्या शाखेबाहेर फटाके फोडून राणेंच्या अटकेनंतर आनंद व्यक्त केला. पुण्यामध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांचा जोरदार राडा झाला. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले. भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आंदोलन केलं. तर पुण्यातल्या बालगंधर्व चौकात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निदर्शनं केली आणि तेवढ्यात शिवसैनिक सुद्धा तिथे आले आणि त्यांनी फटाके वाजवले. हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी नारायण राणेंना जीवे मारण्याची धमकी दिली. बांगर यांच्या नेतृत्वात शहरात शिवसैनिकांनी आंदोलन केलं. जिवंत कुत्र्याला तिरडीवर बांधून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली आणि यावेळी राणेंवर अत्यंत खालच्या भाषेत टीका करताना बांगर यांनी कोथळा काढण्याची भाषा केली. राणेंची अटक ही सूडभावनेनं केल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रे यांनी केला. भाजपच्या राज्यभरातल्या कार्यालयांवर दगडफेक झाल्याच्या घटनेचाही त्यांनी निषेध केला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राणेंवर केलेल्या कारवाईवरून आपल्या खास कवितेमध्ये टोलेबाजी केली. राज्यात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतींची धूम सुरू होणार आहे. राज्य सरकार याबाबत महिनाभरात अध्यादेश काढणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित खटल्याचा निकाल लवकर लागावा यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे आणि त्यासाठी केदार पुढच्या आठवड्यामध्ये दिल्लीला जाणार आहेत. यावेळी ते पंतप्रधानांची भेट घेण्याचाही प्रयत्न करतील. राज्यात डेल्टा प्लसचे आणखी 27 रुग्ण आढळले. 6 रुग्ण हे अमरावती आणि गडचिरोलीमधले आहेत. नागपूरमध्ये 5, नगरमध्ये 4, यवतमाळमध्ये 3 आणि नाशिक तसंच भंडाऱ्यामध्ये प्रत्येकी 1 असे डेल्टा प्लसचे हे नवे रुग्ण आहेत. पण हे सगळे रुग्ण आता कोविडमधून बरे झालेले आहेत. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत डेल्टा प्लस सक्रिय रुग्णांची संख्या 76 इतकी झाली आहे. औरंगाबादकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पुढच्या महिनाभरात तरी जिल्ह्याला लसीची टंचाई जाणवणार नाहीये. कारण बजाज कंपनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSR अंतर्गत 2,30,000 लस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि याशिवाय शासनाकडून आठवड्याला 20,000 ते 25,000 डोसेस मिळणार आहेत. तृतीयपंथीयांसाठी भारतातलं पहिलं विशेष लसीकरण केंद्र मुंबईतल्या विक्रोळीमध्ये तयार करण्यात आलं. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. पुढचे 6 महिने या केंद्रावर फक्त तृतीयपंथीयांसाठी लस दिली जाणार आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये 63.27% लोकांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाहीये. तर 2 डोस घेणाऱ्यांचं प्रमाण केवळ 13%. कोरोना संसर्ग कमी होण्याचं कारण लसीकरण आहे. मात्र वाशिम जिल्ह्यामध्ये लसीकरणाबाबत गांभीर्य नसल्याचं दिसतंय. लसीबाबत राज्याच्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचं केंद्रानं हायकोर्टात सांगितलंय. किती आणि कधी पुरवठा करणार याची आधी माहिती दिली जात नाही अशी तक्रार राज्य सरकारनं केलेली आणि त्यावर केंद्र सरकारनं कोर्टात बाजू मांडली. कोविशिल्डचा पुरवठा वेळेत होतो पण कोवॅक्सिन पुरवठ्याला वेळ लागतो असंही केंद्रानं स्पष्ट केलंय.
केंद्रीय गृह मंत्रालयानं नेमलेल्या तज्ज्ञांनीही तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवलाय. तिसरी लाट ही सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत अटळ असल्याचा इशारा या तज्ज्ञांनी दिलाय. मुलांना प्रौढान इतकाच धोका असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. देशामध्ये फक्त 7% नागरिकांचं लसीकरण झालेलं आहे. अजूनही हर्ड इम्युनिटी तयार झालेली नाहीये आणि त्यामुळे आता वेगानं लसीकरण करावं लागणार आहे. लसीची दुसरी मात्रा घेण्याची नियोजित वेळ आली तरी राज्यातल्या 26 लाख नागरिकांना दुसरी मात्रा मिळालेली नाहीये. या नागरिकांच्या लसीकरणासाठी आगामी लस साठा राखीव ठेवत विशेष लसीकरण आयोजित करण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतलाय आणि यामध्ये बहुतांश नागरिक हे 45 वर्षांवरचे. फायझर बायोएनटेक ही जगातली पहिली फुल अप्रूव्हल वॅक्सिन ठरली आहे. अमेरिकेनं याला मंजुरी दिली आणि हे वॅक्सिन घेतलेल्यांमध्ये या बातमीमुळे आता आत्मविश्वास दुणावलाय. सोमवारी फायझर बायोएनटेकला अमेरिकेच्या FDA फुल अप्रूव्हल मिळालंय आणि याआधी कुठल्याही वॅक्सिनला असं अप्रूव्हल मिळालेलं नाहीये. भारतीयांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतात कोरोना हा एन्डेमिक स्टेजवर येण्याच्या मार्गावर असल्याची शक्यता WHOच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे. जगभरामध्ये अनेक ठिकाणी कोरोनाच्या अनेक लाटा येऊन गेल्या. तिथे भारतात मात्र सध्या आणि पुढच्या काळामध्ये कदाचित कोरोना हा सौम्य किंवा मध्यम स्वरूपातल्या संसर्गस्थितीत असल्याची शक्यता डॉ स्वामीनाथन यांनी बोलून दाखवली आहे. एन्डेमिक म्हणजे जिथे लोक संसर्गासह जगणं शिकू लागतात. थोडक्यात संसर्गाचा प्रभाव काहीसा ओसरतो. अमरावती जिल्ह्यातल्या कोरोनानंतर आता डेंग्यूनं डोकं वर काढलंय. जिल्ह्यामध्ये डेंग्यू मलेरिया आणि चिकनगुनियाचे 164 रुग्ण आहेत आणि यापैकी 149 रुग्ण डेंग्यूचे आढळलेत. तिवसा तालुक्यामध्ये 20 रुग्ण आढळलेत. जिल्ह्यातलं आरोग्य प्रशासन अलर्टवर आहे. जिल्हाभरामध्ये सर्वेक्षणाचे आदेश CEO दिलेत. अकोला जिल्ह्यात सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पाचे 2 दरवाजे काल संध्याकाळपासून 30 सेंटीमीटर उघडण्यात आले. प्रकल्प 95.52% भरल्यानं पाटबंधारे विभागानं हा निर्णय घेतलाय. या दोन्ही दरवाज्यातून प्रतिसेकंद 50.16 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. काटेपूर्णा प्रकल्पासोबतच जिल्ह्यातल्या घोंगशी पातूर पूर्णा या लघु प्रकल्पाचे दरवाजे सुद्धा उघडण्यात आलेत आणि काटेपूर्णा धरणाचे 2 दरवाजे उघडल्यानं पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिला. औरंगाबादमध्ये गेल्या 4 दिवसांमध्ये कमी अधिक दमदार पाऊस झाल्यानं शेतकरी समाधानी आहे. जवळपास 60,000 हेक्टरहून अधिक पिकाला जीवदान मिळाले. विहिरीची पाणी पातळी वाढणार असून या रिमझिम पावसानं कोरडवाहू शेतीला विशेष फायदा होणार आहे. वायू प्रदूषणाचा मोठा परिणाम हा मान्सूनवर झालाय. 1951 ते 2019 या काळामध्ये मान्सूनच्या सरासरी पावसामध्ये घट झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. अँथ्रोपोजेनिक एरोसोल्स अँड द विकनिंग ऑफ द साऊथ एशियन समर मान्सून या अहवालामधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रदूषणामुळे पावसाची ही अनियमितताही वाढली आहे. गणेशोत्सवामध्ये अगदी 16 दिवसांवर येऊन ठेपलेले असताना आतापर्यंत फक्त 304 सार्वजनिक मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. कागदपत्रांच्या अटींची पूर्तता न करू शकलेल्या 86 सार्वजनिक मंडळांना परवानगी नाकारण्यात आली आहे. आतापर्यंत 1,288 मंडळांनी अर्ज सादर केलेत तर पडताळणीच्या प्रक्रियेमध्ये 757 अर्ज आहेत. पुण्यामधल्या संभाजी महाराज पूल मेट्रोच्या कामामुळे 24 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असेल. पुणे शहरामध्ये वनाज ते जिल्हा न्यायालयादरम्यान मेट्रोचं काम सुरू आहे. मात्र लकडी पुलावर मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याचं काम करण्यात येणार आहे. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी बागला चौकामध्ये भजन आंदोलन केलं. महापालिकेच्या उदासीनतेमुळे बाबूपेठ भिवापूर लालपेठ महाकाली कॉलनी भागात खड्ड्याचं साम्राज्य झालंय आणि नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. याकडे महापालिकेचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी रामनाम भजन आंदोलन केलं. इंदापूर तालुक्यातल्या महावितरण कार्यालयासमोर जनहित शेतकरी संघटनेनं हलगीनाद आंदोलन केलं. शेतकऱ्यांचे DP सोडवून वीज पंपाची वीज खंडित करण्याच्या महावितरणच्या कारवाई विरोधात हे आंदोलन झालं.
पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर पंचायत समितीच्या सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत. इंदापूर पंचायत समितीच्या कामकाजात गेले काही दिवस वारंवार अडथळे निर्माण केले जातात आणि सतत माहितीचा अधिकार, उपोषण, आंदोलन याद्वारे तेच ते लोक कारण नसताना त्रास देण्याचं काम करतात. चांगलं काम करून सुद्धा इंदापूर तालुक्याची बदनामी होत असल्याची चर्चा आहे. महावितरणला स्वस्तात वीज मिळणारे. महावितरणच्या निविदांना भरघोस प्रतिसाद मिळालाय. सौर ऊर्जा कंपन्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आता राज्यातल्या ग्राहकांना स्वस्तात वीज मिळणार आहे आणि पुढच्या 5 वर्षात 17,000 मेगावॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील. त्यामुळे महावितरणनं आता जास्तीत जास्त वीज ही सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पातून खरेदी सुरू केली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.